मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहे शाहू पॅलेसला. शाहू पॅलेसला आता हे कोल्हापूरपासून फक्त 3 किलोमीटरवर आहे. तर 3 किलोमीटर 5 किलो हे शाहू पॅलेस आहे. तर तिथे 35 रुपये पर तिकीट आहे, एका पर्सनचे 35 रुपये. तर असे आलो आहे आम्ही, एंट्री केलेली आहे. तर आता तुम्हाला दाखवतो की मी आत्ता गार्डनमध्येच आहे. आतमध्ये जर पक्षी आहे, पक्षी आहे, हरणं वगैरे पाहायला भेटतील तुम्हाला. तर खूप प्राणी पण आहे. आणि आतमध्ये समजा अलाउड नसेल कॅमेरा तर बाहेरचाच व्ह्यू दाखवेल तुम्हाला, कारण इथे अलाउड नाही. कोल्हापूरला पण अलाउड नव्हतं. आणि आता इथे पण पाहतो मी, परमिशन घेऊन पाहतो. तर मग दिली परमिशन तर मग रेकॉर्ड करेल. तर चला पहा, तुम्हाला दाखवतो मी पुढचा व्ह्यू. तर लास्टपर्यंत हा व्हिडिओ पहा. आता पाहिलं असेल की शाहू पॅलेस दाखवला तुम्हाला बाहेरून दाखवला, कारण आतमध्ये जे अवजार त्यांचे जे हत्यारे वगैरे सगळे होते, पण त्यांना कॅमेरा अलाउड नसल्यामुळे काही दाखवता नाही आलं. सगळे कॅमेरा वगैरे अलाउडच नव्हते, नाहीतर तुम्हाला थोडाफार तरी व्ह्यू दाखवायचा प्रयत्न केला असता. पण बाहेरचा जो तुम्ही आत्ता व्ह्यू पाहिला आहे तो असा आहे, पहा एवढा मोठा तुम्हाला दिसतो आहे आता हा जो पॅसेज आहे, तो मोठा महल आहे. आणि त्या काळात जे काही त्यांनी केलेले शिकारी वगैरे सगळ्या प्राण्यांचे अवशेष इथे पाहायला भेटतात आतमध्ये, पण तिथे कॅमेरा अलाउड नव्हता, नाही तर मग तुम्हाला दाखवलं असतं. तर आता तुम्हाला हा जो पॅसेज दाखवला आहे बाकीचा बाहेरचा, हा व्ह्यू खूप मस्त आहे. कोल्हापूरपासून फक्त 3 ते 5 किलोमीटरवर अंतरावर असेल. तर ती कधी या तुम्ही शाहू पॅलेस नक्की पहा. तर असा हा काही बाहेरचा व्ह्यू आहे. आता थोडा वेळ थांबणार आहे मी इथे आणि पुढे निघणार आहे गणपतीपुळ्याला. तर पुढच्या वेळेस आपण गणपतीपुळेचा एक व्हिडिओ टाकणार आहे, तो नक्की पहा.
तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा माझ्या यूट्यूब चॅनलला. आणि पुढे तुम्हाला गणपतीपुळेचा एक अजून एक नवीन व्हिडिओ येणार आहे, तो पण पहा. शाहू पॅलेस कसा वाटला आहे, आवडला असेल तर लाईक करा प्लीज आणि कमेंट पण करा खाली तुम्हाला कसं वाटलं असेल. कारण मला मी बाहेरूनच तुम्हाला व्ह्यू दाखवला आहे, पण जेवढा दाखवला आहे तेवढा खूप चांगला आहे, मला आवडला असेल आय होप. तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. चला आत्ता भेटूया उद्या नवीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. नाही आले तर म्हणा नाही आमच्याकडून शेतीमध्ये सांगितले म्हणे तुझं आमच्या कामाचा खेळ दुपारून दुपार ना किती टाइम काम करते सकाळी पगार द्यायला परवडणार त्यांना अर्ध दिवसाचा पगार द्यायचा दोन तास काम कर ना तसं ते पगाराचं काही म्हणत नको दोस्त एक मत म्हणा कामाला पूर्ण दिवस लागणार आहे.